सांगपाडा येथे शिवसाई मित्रमंडळातर्फे हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. उक्त मंडळाचे हे 14वे वर्ष असून यात आमदार मंदाताई म्हात्रे सहभागी झाल्या होत्या, ज्यांना हळदी कुंकूत समवेत सौभाग्याचं वाण देऊन जपण्यात आलेली आहे परंपरा. दरवर्षीप्रमाणे यंदाही सांदपाडा सेक्टर 7 शिवराज प्लाझा शिवत्रिवेणी कॉम्प्लेक्स येथे गुरुवारी उत्साहाचं आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. प्रसंग होता शिवसाई मित्रमंडळातर्फे आयोजित हळदी कुंकू समारंभाचा. शिवसाई मित्रमंडळाचं हे 14वं वर्ष आहे. इतकी वर्ष सलग हा समारंभ सातत्याने आणि आनंदात साजरा होतोय. तसंच यावर्षीही हे आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात आमदार मंदा म्हात्रे यांचा सहभाग होता. दरम्यान आमदार मंदा म्हात्रेंचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला, तर साईबाबांची तस्वीर ताईंना भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी नगरसेविका ऋचा पाटील यांच्यासह महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. यावेळी हळदी कुंकू लावून सुवासिनींना सौभाग्याचं वाण देण्यात आलं. तर यावेळी उपस्थित महिलांशी आमदार मंदाताईंनी संवाद साधलाय. पण आपली स्त्री शक्ती ही एकत्रित आली तर आपण काय करू शकतो, हे देशाचं साम्राज्य बदलू शकतो, या राज्याचं साम्राज्य बदलू शकतो. आणि अशा अनेक स्त्रिया आपण जर पाहिल्या असतील, मग झाशीची राणी असतील, तारामती असतील किंवा जिजाऊ असतील, आमच्या सावित्रीबाई फुले असतील, अनेक जिजाऊ वगैरे, त्याच्यानंतर इंदिरा गांधी असतील, आपल्या कल्पना चावला असतील, स्त्री कुठेच कमी नाही. पण स्त्रीने स्त्रीची शक्ती ही आपली ओळखली पाहिजे. सगळ्यात स्त्रीची मोठी शक्ती ही आहे की ती माता आहे, जी मुलाला 9 महिने पोटात सांभाळते आणि जन्म देते. तिच्या एवढी शक्ती कोणाच्यात असूच शकत नाही. म्हणून या पुरुष प्रधान देशामध्ये सुद्धा स्त्रीला सगळ्यात जास्त महत्व पूर्वीपासून दिलेलं आहे. मग आपल्या त्यावेळी दुर्गा माता होत्या, सरस्वती होत्या, लक्ष्मी माता होत्या, या सगळ्या त्या काळी सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने लढाई करत होत्या, जिंकत होत्या, राक्षसांना मारत होत्या. स्त्री आणि पुरुष ही जर आपण बरोबर घेऊन चाललो तर नक्की संसाराचा गाडा अतिशय चांगला चालला जातो. आणि त्यामुळे भगिनींनो एवढंच सांगेन की आपण सर्व एक झालो पाहिजे कुठलाही विषय असो. तर नगरसेविका ऋचा पाटील यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. गेली 10 वर्ष आपण बघतोय इथे मोठ्या प्रमाणात साई भंडाराही असतो आणि असेच विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असतात ते. मी त्यांचं खरोखर अभिनंदन करेन की 10 सक्सेसफुल इयर्स त्यांनी कम्प्लीट केलेले आहेत आणि असंच काम करत राहा तुम्ही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, अशीच जनतेची सेवा करत राहा. आणि यावरून आधुनिक युगातही आपले पारंपरिक सण अद्याप साजरे होतात हे खरंच कौतुकास्पद आहे. जेणेकरून हळदी कुंकू यासारख्या सणानिमित्त महिला एकमेकांना भेटून संवाद साधून आपल्या विचारांची आदान प्रदान करतात. हीच प्रथा पुढच्या पिढीपर्यंत सुरू राहील अशी आशा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MVTV.